संपूर्ण देशात लोकशाहीची मुळं बळकट झालेली असताना केवळ पश्चिम बंगालमध्ये मात्र राजकीय हिंसाचाराचा प्रचार होत आहे अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे केंद्रातल्या भाजपाप्रणित रालोआ सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या निमित्त आयोजित जनसंवाद रॅलीअंतर्गत त्यांनी आज पश्चिम बंगालमधल्या भाजपा कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला पश्चिम बंगाल सरकारवर त्यांनी यावेळी टीका केली आयुष्मान भारत योजनेचा लाभ देशभरातल्या सर्व नागरिकांना मिळतो आहे आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही योजना स्वीकारली मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यात या योजनेची अंमलबजावणी केलेली नाही श्रमिक विशेष गाड्यांची कोरोना एक्सप्रेस अशी संभावना करून स्थलांतरित मजुरांच्या जखमेवर ममता बॅनर्जी यांनी मीठ चोळला आहे असंही शहा म्हणाले